नमस्कार मंडळी, आजचं आपलं जेवण फक्त 10-15 मिनटात बनून तयार होईल, कारण आज आपण कुठलंही वाटण वगैरे न करता तरीही मस्त रसरशीत भाजी करतो आहे. ही भाजी केली की आपल्याला डाळ, सुकी भाजी वगैरे काहीच करण्याची गरज नाही आहे. चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकतात, चवीला अप्रतिम असते. तर 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुटली की 1/2 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा. कांदा मोठा नसेल तर 2 लहान घेतले तरीही चालेल. कांद्यासोबत कढीपत्ता घालायचा आणि 1 मिनिटभर आपण कांदा परतून घेऊया. कांदा जमेल तितका बारीक चिरायचा, म्हणजे रसा मिळवून येण्यास मदत होते. तर इथे पाहू शकतात कांदा मिनिटभर परतला. त्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं. 7-8 लसूण पाकळं 1/2 इंच आलं ठेचून घेतलं आहे. आता आलं लसूण कांद्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. सोबत आलं लसूणसुद्धा छान परतलं जाईल. कांदा आपला परततोय, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला गॅसवर साधारण 2.5 ग्लास इतकं मी पाणी गरम व्हायला ठेवते. भाजीमध्ये आपल्याला घालण्यासाठी गरम पाणी लागणार आहे. तर इथे पाहू शकतात कांदा मस्त लालसर झाला आहे. खूप ब्राऊन करायचा नाही, पण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. 1.5-2 मिनिटात टोमॅटो लगेच शिजतो. टोमॅटो पटकन शिजावा म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की टोमॅटो लवकर मऊ होतो. मंद ते मध्यम आचेवर आपण टोमॅटो छान परतून घेऊया. टोमॅटो पाहू शकतात मस्त शिजला आहे. असा मॅश केला की मॅश होतोय इतका शिजवून घ्यायचा. आता यामध्ये मसाले घालायचे. 1/2 चमचा हळद आणि 2 चमचा कांदा लसूण मसाला मी इथे घालते. कांदा लसूण मसाला नसेल तर घरातला कुठलाही साठवणुकीचा मसाला घालू शकतात, किंवा मसाला नसेलच तर लाल तिखट, धनेपूड आणि 1/2 लहान चमचा गरम मसाला पावडर घातली तरीही चालेल. मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर. मिनिटभर परतून घ्यायचं. मंडळी, इथे खूप गर्मी आहे, ह्युमिडिटीमुळे खूप जास्त घाम येतोय. थोडासा अवतार दिसत असेल, समजून घ्या, थोडंसं इग्नोर करा. हे साहित्य आपण मिनिटभर परतून घेतोय. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर आत्ताच एक प्लीज लाईक करा. मिनिटभर परतून झाल्यानंतर आता भाजी चांगली मिळून यावी आणि रसरशीत व्हावी म्हणून आपल्या घरात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असतोच. तर पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट घालायचा आहे. व्यवस्थित एकजीव करून झालं की यामध्ये साधारण 1/2 वाटी इतकं पाणी घालायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत किंवा 3 ते 4 मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे. म्हणजे भाजीची चव छान लागते आणि रसासुद्धा मिळून येतो. शेंगदाण्याचा कूट आता आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये असतोच असतो. आपण नेहमी शेंगदाणे भाजून कूट करून ठेवतो, म्हणजे भाजी झटपट होते. आणि फक्त 4 चमचे कूट घालायचं आहे, जास्त नाही. आता आपला मसाला परततोय, तोपर्यंत पहा मी 3 बटाट्यांचे साल काढून घेतले आणि बटाटा मध्यम फोडींमध्ये चिरून घेणार आहे. बटाटा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिरून घेऊ शकतात. उभ्या लांब पातळ काप करून घेतले तरीही चालेल, जाडसर चिरला तरीही चालेल. मी मध्यम चिरते म्हणजे भाजी पटकन 10 मिनिटात शिजते. ज्यांना बटाटा आवडत नाही त्यांनासुद्धा जर तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी करून खायला दिली तर माझी गॅरंटी आहे, नक्कीच परत परत बनवायला लावतील, इतकी चमचमीत लागते. बटाटा चिरून झालेला आहे, मसालासुद्धा छान परतून झाला, तेल सुटला आणि सुगंध पसरलेला आहे घरभर. चिरलेला बटाटा एकदा स्वच्छ धुवून घेतला आणि या मसाल्यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे. यापासून तुम्ही कोरडी भाजी करू शकतात, लफतफीत करू शकतात, किंवा आज तर आम्ही भाकरीसोबत खाण्यासाठी याची रस्सा भाजी करणार आहे. व्यवस्थित एकजीव करून झालं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. टोमॅटो शिजवताना पण अगदी थोडंसं मीठ घातलं आहे, त्याच अंदाजाने मीठ घालायचं आहे. आता हा बटाटा 1-2-3 मिनटं मध्यम आचेवर मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाट्याच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स चांगले मुरले जातील. बटाटा 1-2-3 मिनटं मसाल्यामध्ये परतून घेतला. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 1/4 ग्लास इतकं मी पाणी घालते. बटाटा शिजेल आणि भाकरीसोबत खाता येईल अशी आम्हाला रस्सा भाजी हवी आहे. तुम्हाला चपातीसोबत खायची असेल तर पाणी थोडं कमी घाला, आणि अगदी सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी फक्त बटाटा शिजण्यापुरतं घातलं तरीही चालेल. पण मी सांगेल, याची रसरशीत भाजी खूप छान लागते. चपाती, भाकरी, भातासोबत तर अप्रतिम लागते. भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि उकळी येऊ द्यायची. गरम पाणी घातल्यामुळे रस्याला पटकन उकळी आली आहे. गॅस कमी करायचा. झाकून ही भाजी आता बटाटा शिजेपर्यंत शिजवून घ्यायची. साधारण 10-12 मिनटात शिजेल. मध्ये चमचा आडवा ठेवायचा, म्हणजे भाजी उतू जात नाही. आणि थोडंसं झाकण उघडं असलं की वाफ बाहेर येते आणि मस्त मध्ये भाजीला तवंग येतो. झाकण पूर्ण ठेवलं तर वाफेमध्ये तो रस्सा उकळतो आणि तवंग येत नाही.
10 ते 12 मिनटं भाजी उकळून घेतली आणि आहा, इतका जबरदस्त सुगंध येत होता मंडळी, रसरशीत आणि चमचमीत ही भाजी झाली आहे. चवीला इतकी भन्नाट झाली होती, तुम्ही एकदा ट्राय कराल ना तर नक्कीच परत परत बनवाल. रसा पाहू शकतात किती मिळून आला आहे, अजिबात पाणी एकीकडे रसा एकीकडे असं झालेलं नाही. बटाटासुद्धा मस्त शिजला आहे, 10-12 मिनटात लगेच शिजतो. बटाटा शिजेपर्यंत आपल्या चपात्या किंवा भाकरीसुद्धा होतात, म्हणून 15-20 मिनटात आपला स्वयंपाक बनून तयार होतो. तर इथे आपली मस्त रसरशीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की करून पहा. आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर चमचमीत भाज्यांच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यासुद्धा नक्की पहा. भरपूर रस्सा भाजी आणि सुक्या भाज्यांची रेसिपी मी त्यामध्ये दाखवली आहे. रोजच्या जेवणाच्या थाळींचीसुद्धा प्लेलिस्ट एक वेगळी आहे, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की पाहू शकतात. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.